गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व्यापारपेठेत प्रशासनाच्या विरोधात बंद। राज्यपालांच्या नियोजित दौऱ्यासाठी प्रशासनाने सुरू केली अतिक्रमण विरोधी कारवाई। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व्यापारपेठेत प्रशासनाच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे। भामरागड येथे काही दिवसात होणाऱ्या राज्यपालांच्या नियोजित दौऱ्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई सुरू करण्याआधी नोटीस बजावल्यावर व्यापारी संघटना आणि प्रशासन यांच्या मोहिमेसाठी सीमा निश्चितीसाठी सहमती झाली होती, मात्र भामरागड नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांनी सहमती मोडून कारवाई केली। कोरोनामुळे आधीच त्रस्त व्यापारी वर्ग दुकाने मोडल्याने संकटात सापडलाय। संतप्त व्यापारी संघटनेने या मुद्द्यावर बेमुदत बंद सुरू केला। मुख्याधिकारी सूरज वाघ यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली असून मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत बाजारपेठ बेमुदत असणार आहे। नगर पंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक या मागणीसाठी राजीनामा देण्याचा पवित्र्यात आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।